विद्या त्यांना आपले प्रतिनिधी महाविद्यालयांचे विश्वविद्यालयीन पातळीवर निवडायचा अधिकार असला पाहिजे. लोकशाहीची निवडणुकीची प्रक्रिया थांबवणं हे योग्य नाही आणि या निवडणुका पुन्हा सुरू होण्याच्याबद्दलची काळजी राज्य सरकारने घ्यावी आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ही संधी ही निश्चितपणाने द्यावी. माझ्या कॉलेजच्या दिवसामध्ये आपले आहे ना, त्यांना सांगा, मी साधारणतः अभ्यास सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये पारंगत होतो आणि त्यामुळे कॉलेजमध्ये खेळ आयोजित करणं, खेळामध्ये सहभागी होणं, नाटकं आयोजित करणं, विविध जाणकारांची व्याख्यानं आयोजित करणं, महाविद्यालयाच्या निवडणुका त्या जिंकता कशी येतील यासंबंधीचं जे जे काही करावं लागेल ते सगळं करत राहणं आणि या सगळ्या गोष्टीच्यावर माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये अधिक वेळ गेला आणि त्यामुळे साहजिकच आहे की 4 वर्षाचा कोर्स कॉलेजमध्ये पुरा करायची जबाबदारी माझ्यावर असताना 4 वर्षात काही माझं काम भागलं नाही, मला आणखीन 1 वर्ष त्या ठिकाणी मुक्काम टाकावा लागला आणि त्यामुळे 5 वर्ष महाविद्यालय जीवनामध्ये राहिलो. पण एक गोष्ट सांगतो की माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात या विद्यार्थी चळवळीमधून झाली. PhD करने के लिए कितने साल लगते हैं? पोस्ट ग्रेजुएशन के बाद किसी स्टूडेंट को PhD करना हो कुछ सब्जेक्ट के लिए कितना टाइम लगता है? 1 साल, 2 साल, 2 साल, कम से कम 3 साल. अभी चंद्रकांत पाटिल साहब को मेरे ऊपर PhD करना हो तो उन्हें 10-12 साल निकलने की आवश्यकता है.